जिल्हाध्यक्ष लखन भंडारे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर आला होता। दादा पवार यांच्यावर जे मोहोळ पोलीस स्टेशनमध्ये खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत, तर मला असं म्हणायचं आहे की प्रशासन कुठल्या आधारावर पत्रकारांना एवढं दबावण्याचा प्रयत्न करत आहे, तर त्वरित मोहोळ पोलीस स्टेशननी व प्रशासनाने सोलापूर जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी लावून दादा पवारसारख्या पत्रकारावरचे जे गुन्हे खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत ते त्वरित मागे घेण्यात यावे। भिडेसारखा मध्यंतरी 4-5 दिवसापूर्वी भिडेसारखा एक निर्लज्ज माणूस जर प्रशासन देशावरती आणि देशाच्या ध्वजावर बोलत असेल तर अशा माणसावर गुन्हे न दाखल होता जो देशाचा चौथा स्तंभ मानला जातो संविधानाच्या माध्यमातून, त्या चौथा स्तंभाला काही पुढाऱ्यांच्या माध्यमातून जर तो हानी करत असेल तर माझं असं मत आहे की लवकरात लवकर प्रशासनाने दखल घ्यावी आणि अन्यथा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष हे तीव्र आत्ता तरी हलगी आंदोलन केलेलं आहे, तर येत्या काळात दांडा आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, एवढं बोलतो आणि थांबतो। जे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मोहोळ तालुक्यातील दादाराव पवार यांच्यावरती पोलीस प्रशासनाकडून जे खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ते गुन्हे त्वरित माघार घेण्यात यावे, त्याची शहानिशा करावी अशा पद्धतीचं विनंती वजा एक निवेदन आमच्या सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष लखन भंडारे महेंद्र जाधव आणि सर्व कार्यकर्त्याच्या वतीनं आम्ही पोलीस प्रशासनाला आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांना देण्यात आलेलं होतं। त्याच्यावरती योग्य अशा पद्धतीचा न्याय न मिळाल्यानेच आम्ही आज या ठिकाणी हलगीला आंदोलन आम्ही या ठिकाणी करतो आहे। दादा जाधवराव हे आंबेडकर चळवळीतील एक प्रमुख कार्यकर्ते आहेत आणि ते लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारिता हा त्यांचा व्यवसाय आहे। कदाचित या पोलीस प्रशासनाच्या विरोधात एखादा विषय चांगला त्यांनी हाताळलेला असेल आणि त्याचा राग त्याचा द्वेष मनामध्ये धरून या ठिकाणी दादाराव जाधव या कार्यकर्त्यावरती पवार या कार्यकर्त्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्याचा त्या ठिकाणच्या पोलिसांनी त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी केल्याचा आम्हा सर्वांना दिसून येतो आहे आणि प्रशासनाला जर विनंती करून आम्ही या ठिकाणी त्यांना इशारा देतो आहे की सर्वसामान्य स्तरातून लोकांचा होत असलेल्या अन्याय अत्याचारावरती आवाज उठवणाऱ्या पत्रकारावरती जर ही परिस्थिती असेल तर सर्वसामान्यावरती काय परिस्थिती निर्माण होईल अशा पद्धतीचा विचार सर्वसामान्य माणसामध्ये पडलेला आहे। मोहोळ पोलीस स्टेशन इथे दादाराव पवार यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत, त्यांचा त्या निषेधार्थ म्हणून महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने हलगीनाथ मोर्चा आयोजित केलेला आहे। तर प्रशासनाने व जिल्हाधिकाऱ्याने जर ही खोटे गुन्हे माघारी नाही घेतले तर आम्ही महाराष्ट्रभर संजय भैया सोनुने यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू, एवढीच मी ग्वाही देतो। जय भीम।